जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात जिल्हाभर लॉकडाऊन करण्याच्या पार्श्वभूमीवर चांदवड येथील आठवडे बाजारात भाजीपाला फळे किराणा खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यामुळे तसेच शासनाच्या आदेशान्वये दूध व भाजीपाला नाशवंत वस्तू असल्याने त्यासाठी काही वेळेचे बंधन घालून दिल्याने सदरचे भाजी विक्रेत्यांनी सकाळी 7 ते 12 या वेळेत शासकीय नियमांचे पालन करून विक्री करावे असे चांदवड नगर परिषदेच्या कार्यालय अध्यक्ष हर्षदा राजपूत यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। चांदवड नगर परिषदेमध्ये भरणारा बाजार आपण गणूर रस्त्याला स्थलांतरित केलेला आहे, जेणेकरून गर्दी होऊ नये। कारण बाजारतळामध्ये सर्व नागरिकांची आणि भाजीवाल्यांची भरणाऱ्या बाजारामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे आपण बाजार गणूर रस्ता येथे भरवण्यात आलेला आहे। गणूर रस्ता येथे चांदवड नगर परिषदेकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून त्यांना आखणी करून देण्यात आली आहे। त्या पद्धतीप्रमाणे भाजीवाल्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याप्रमाणे आयोजन करत आहोत, तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येईल की त्यांनी मास्कचे वापर करावा आणि घरातून बाहेर पडणे शक्यतो टाळावे। सकाळी 7 ते 12 या वेळेतच सर्व भाजीपाला आणि किराणा दुकाने चालू असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी। याप्रसंगी शेषराव चौधरी, सत्यवान गायकवाड, संजय गुरव आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।